मराठा आंदोलक मनोज जरांगे सध्या बोलत आहेत, आपण थेट जाऊया तिकडे। हो, आज सुट्टी घेतोय, तब्येत व्यवस्थित आहे, चालायला होतोय त्रास, कारण आणखी थोडे चालायला जर लागलं तर कल जातो, कारण ताकद कमी झालेली, अंग एखाद वेळेस थरथर कापतं खूप, पण तब्येत आता बरी आहे। आणि मला सुट्टी डिस्चार्ज घ्यायला लागतो आहे, कारण तसं आहे की दसरा मेळावा 12 तारखेला आहे आणि त्या संदर्भात काही तयाऱ्या, खूप मोठं ते निवेदन आहे, त्यामुळं मला सुट्टी पण घ्यावं लागते आणि त्या निवेदनासाठी, त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी मला सुट्टी घ्यायला लागते। आणि आता मी सुट्टी घेतली आणि निघालो आहे, मी आता अंतरवालीकडं निघालो आहे, उद्घाटन आहे, इथं एक भेट द्यायची छत्रपती संभाजीनगरला आणि त्यानंतर मी लगेच तिकडं चाललो आहे, कारण ते निवेदन मोठं आहे। राज्यातल्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव तिथं नारायणगडावरती येणार आहेत दसरा मेळाव्याला, आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांची खूप दिवसांची इच्छा होती की दसरा मेळावा परंपरेचा झाला पाहिजे, त्यामुळं कानाकोपऱ्यातले ताकदीनं त्यावेळेस जी मराठ्यांची इच्छा होती ते येणार आहेत, त्यांची पूर्ण झाली, ते निवेदन खूप मोठं आहे। तिथंही तयारी गडावरती सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातल्या मराठा बांधवांना विशेष करून आणि सगळ्या जाती धर्माच्या बांधवांनाही विशेष करून एक विनंती आहे की जे मंगल कार्यालय आहेत ना, ते पूर्ण आम्हाला उघडे ठेवायला लागते, कारण रात्रीच खूप संख्येनं बांधव येण्याची शक्यता आहे, तसा एक अंदाजा दिसायला लागला एकूण, म्हणून तेही मंगल कार्यालय सगळे आरामासाठी, जेवण्यासाठी, आराम करण्यासाठी ते उघडे ठेवावं लागणार आहे। पाण्याच्या व्यवस्था चौकात चौकावरती कराव्या लागणार आहेत, तेही निवेदन चालू आहे। आता मंगल कार्यालय अख्खे बीड जिल्ह्यातलेच उघडे तयार ठेवले पाहिजेत, चटाया ते टाकून, तेही आवश्यक आहे, तेही काम करून घ्यायचं आहे, म्हणजे सुट्टी घेणं हे गरजेचं आहे। त्यासाठी गडावरती महिलांसाठी सेपरेट टॉयलेटची व्यवस्था करणं खूप आवश्यक आहे, कारण संख्या राज्यातल्या कानाकोपऱ्यातली आणि खूप आनंदी आहे। आणि मी बिकाट डिस्चार्ज घेतो आहे, त्याचं कारण सांगतो आहे की कवा दसरा येतो आहे, आजची उत्खंठा वाढली, असा आनंद दाटून आलेला आहे, जसा मला दाटला आहे तसा राज्यातल्या मराठ्यांची खूप दिवसाची इच्छा होती कानाकोपऱ्यातली की दसरा मेळावा परंपरेनं झाला पाहिजे, कारण हा एवढाच एक असा दसरा मेळावा आहे की हा राजकीय नाही, हा जातीचा नाही, हा सामाजिक आहे, परंपरेचा आहे, त्याच्यामुळं सगळ्यांची इच्छा होती की एक दसरा मेळावा राजकारण जातविरहित असला पाहिजे, म्हणून मराठ्यांची अनेक वर्षाची इच्छा होती। आणि इथं आता दसरा मेळावा होतो आहे, त्यामुळं सगळे येणार आहेत, ते तयारी खूप मोठी आहे, पाण्याचे व्यवस्था करायला लागते, तिथं अनेक बारीक सारीक खूप गोष्टी आहेत, त्यासाठी सुट्टी घ्यावीच लागणार आहे। आणि दम निघत नाही आहे बघा, जसं दसरा मेळाव्याची तारीख झाली तसं असं कधी दसरा येतो आहे, कधी दसरा येतो आहे, असे एक खूप आशा लागली, झोपच येत नाही, ते बघायचं आहे उघड्या डोळ्यानं माणसं ते सोहळा बघणार आहेत, साक्षीदार होणार आहेत त्याचे, असे काय म्हणतोत ना त्याला, उतावेळे झाल्यासारखं झालं आहे की कधी हा सोहळा येतो आहे, कधी हा सोहळा येतो आहे, अशा तुफान वेगानं पोट्टे येणार आहेत ना, तुफान लोक येणार आहेत, तुफान भयंकर, त्यामुळं ते तयारी करायला लागते, म्हणून सुट्टी घेतली। आणि मलाही दम निघत नाही, कधी दसरा येतो कधी दसरा येतो, जसं मला झालं आहे असंच राज्यातल्या प्रत्येक घराघरातल्या माणसाला तसंच झालं आहे। लोकांना कुठं बोलविले, काय असतं एक परंपरा असते ती टिकवण्याची जबाबदारी या संस्कृतीत जे आपण वाढतो, ज्या संस्कृतीत आपण वाढलो त्या संस्कृतीचं परंपरेनुसार धर्माधर्मात ठरवलेले काही सणवार काही उत्साह असते आणि ती आपली एक जबाबदारी असते, एक कर्ता म्हणून किंवा त्या समाजाचा घटक म्हणून किंवा त्या संस्कृतीला एक मानणारा म्हणून त्या धर्माला एक मानणारा म्हणून त्याची एक जबाबदारी असते की कुठंतरी आपण एकत्र आलो पाहिजे, संवाद केला पाहिजे, एकमेकाला आशीर्वाद घेतले पाहिजेत, एकमेकाच्या शुभेच्छा घेतल्या पाहिजेत, आपण एकजीव कुठंतरी दाखवला पाहिजे, कारण सुखसमृद्धीकडे जायला काही पवित्र दिवस असतात, त्यापैकी हा एक
साडेतीन मुहूर्तापैकी जे बोलतो आपण त्यापैकी हा एक आहे. यावरती विचाराची देवाणघेवाण केली जाते, विचाराचं सोनं लुटलं जातं, एकमेकाच्या सुखदुःखाच्या भावना जाणून घेतल्या जातात आणि सुखदुःखात मिसळलं जातं. यासाठी ह्या परंपरेनं ठेवलेलं असतं. याचा राजकीय अर्थ काढू नका, राजकीय अर्थ काढू नका. मात्र एक खरं आहे की खूप दिवसांची इच्छा होती मराठ्यांची की एक दसरा मेळावा परंपरेचा झालाच पाहिजे. खूप अनेक वर्षापासून होती आणि आता ती पूर्ण झाल्यामुळं राज्यातल्या कानाकोपऱ्यातले लोक इकडे येणार आहेत, इकडे येणार आणि यावंसुद्धा. माझी विनंती आहे कोणत्या राजकीय पक्षांच्यांना पळत बसण्यापेक्षा सभेला आणि कोटाण्याला सगळ्यांनी एका जागेवरती यावं. अन्यावरती फुंकर घालायची, दुःखाकडून सुखाकडे जायचं आहे, अन्यायाविरोधाचा लढा जिंकायचा आहे. याला विजयादशमीही म्हणलं जातं. तो उत्सव आपण विचाराच्या देवाणघेवाणीनं केला पाहिजे, म्हणून सगळ्यांनी इकडं आलं पाहिजे. इथं पक्षीय भेद काही ठेवू नका. राजकीय सामाजिक सगळेचे सगळे एकमेकाच्या सुखादुःखात अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, विजयाकडं वाटचाल करण्यासाठी सगळे एकत्र आहे. पक्षन काही करू नका आणि कोणाच्या मेळावे कुंकडे पळापळी करू नका, सभाला जाऊ नका. आपण आपले सगळ्या वर्गातले लोक, म्हणजे नोकरदार वर्ग असेल, व्यावसायिक वर्ग असेल, शिक्षक वर्ग असेल, जे वर्ग असतील आपले, शेतकरी वर्ग असेल, कामगार, कष्टकरी, हमाल, रिक्षा, टॅम्पो, ट्रक, ट्रॅक्टर चालविणारे, मोटरसायकल चालविणारे, टपऱ्या, हॉटेलं, सगळे हे चालवणारे जे सगळे लोक आहेत, एक दिवस सगळे सगळे एकत्र या नारायणगडावरती विचाराची देवाणघेवाण घेण्यासाठी, एकमेकाला शुभेच्छा देण्यासाठी. आणि तुम्ही जितके याल तितक्यांचा मला आशीर्वाद घ्यायचा आहे. प्रत्यक्ष तुमचा भेटून मला तुमच्या पाया पडून तुम्हाला शुभेच्छा देऊन मला तुमचा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यामुळं सगळे इकडे या. आणि जर कोणत्या राजकीयने एखाद्यानी म्हणजे जर जाऊ नका म्हणले मेळाव्याला मराठ्याचा, जरा त्याचे नावं सांगा, पुढं त्याची गरज पडणार आहे. काही जणं नाटकं करतात की इकडं जाऊ नका, तिकडं चला, इकाड्याचा बेल चला, तिकाड्याचा बेल चला. कुणी जर तशी आडक करण्याचा प्रयत्न केला, मग तो आमदार असो, माजी आमदार असो, मंत्री असो, माजी मंत्री असो, खासदार असो, जिल्हा परिषद सदस्य असो, पंचायत समितीचा सदस्य असो, सभापती असो, तो कुणी असो, तो मराठ्याचा जर त्यांनी काही अडवण्याचा किंवा असा काही प्रयत्न केला, जाऊ नका असं जरी सांगितलं तरी त्याचं नाव मात्र सांगा. मराठ्यांच्याच विरोधात मराठ्यांशीच बेमानी करणारे समाजाला आता माहीत होणं गरजेचं आहे. आणि याच्या पुढचं सांगतो सगळ्यांना विनंती, उग्ग कुणी आडवं पेडवं पडू नका. सगळ्या पक्षातल्या मराठ्यांना सांगतो, ते आमदार, खासदार, मंत्री कोण असते, सभापती, जिल्हा परिषद सदस्य, सगळ्यांना सांगतो, आडवं पडू नका. समाजाच्या, समाज म्हणजे 18 पगड जातीच्या सगळ्यांच्या अस्मितेचा हा परंपरेचा दसरा मेळावा आहे. उगच आडवं पडून डोळ्यावर येऊ नका, गप राहा आणि सगळ्याचे सगळे एकजीवानं उलट शक्ती दाखवा. योग्य वेळे योग्य संधी या वेळेला एकजूट सगळ्यांनी दाखवा, घरात दारातले सह कुटुंब. तुम्ही काल पण म्हटलं योग्य संधी योग्य वेळ, आताही म्हणता योग्य संधी योग्य वेळ. आणि तुम्ही मेळाव्यासाठी फार उत्सुक आहात, लोकसभेच्या तोंडावर विधानसभेच्या तोंडावर अशी कोणती संधी आलेली तुम्हाला आणि कोणती वेळ आलेली आहे मराठा समाजाला ताकद दाखवा? नाही आता ते त्याचा राजकीय अर्थ काढू नका. पण आता नेमकं ते त्याच्यात आलंय, त्याला आम्ही तर काय करावं, ते नेमकं त्याच्यात आलंय. आम्हाला योग्य वेळ आहे, योग्य संधी आहे, वेळ येऊ द्यायला लागती. काळ वेळ आल्याशिवाय कोणची गोष्ट यशस्वी होत नाही. पण आता हे नेमकंच एकत्र आलं आहे. पण आमचा अर्थ याचा असा आहे की खूप अनेक वर्षापासून लोकांची इच्छा होती, कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती, पारंपरिक दसरा मेळावा झाला पाहिजे. सगळ्या जाता धर्माचा, 18 पगड जातींच्या शेतकऱ्यांचा 18 एक सामाजिक झाला पाहिजे मेळावा. आम्हाला ती योग्य वेळ वाटते. आता कोणी त्याला राजकारणाकडे नेतंय, कोणी काही नेतंय, त्याला आता आम्ही तर काही करू शकत नाही, त्याला काय करावं. आता असं आहे की नारायणगड हा सर्व धर्मीयांचा आहे, सर्व जातीयांचा आहे. तिथं 18 पगड जातीचे लोक दर्शनाला येतात, एकादशी असू द्या किंवा इतर वेळी दसराही असू द्या. मग त्या गडाचं तुम्ही एका समाजापुरतं मर्यादित का करताय? कोणी केलं? तुम्ही मराठ्यांना या, मराठ्यांना या, मराठ्यांना या नाही म्हणलो नीट ऐका. मराठ्यांची अनेक वर्षापासूनची पारंपरिक दसरा मेळावा घ्यावा ही इच्छा होती आणि त्या सगळ्या जाती धर्मांचा मेळावा घेतला.
पारंपरिक, त्याला मराठा दसरा मेळावा नाव नाहीच. रोज शब्द वापरतोय मी, रोज शब्द वापरतोय. शेतकरी येणार आहे, 18 पगड जातीचे लोक येणार आहेत, 12 बलुतेदारांचे येणार आहेत, सगळ्या जाती धर्माचे लोक येणार आहेत. पुन्हा एक शब्द वापरलाय मी, सामाजिक मेळावेच नाही आहेत. राजकीय कुठं कोणचे स्वार्थी, ही पहिला परंपरेचा सामाजिक दसरा मेळावा आहे परंपरेनुसार. आणि ते यावं हे सांगतोय मी सगळ्यांना. आता त्याचा अनेक अर्थ कोणी काय काढत सोयीनुसार ठेवू द्यात, त्याचा प्रश्न आहे, त्याला मी काय करू शकत. हो, खूप दिवसाची ही लोकांची इच्छा आहे, आणि कानाकोपऱ्यातले लोक त्या परंपरेच्या दसऱ्या मेळाव्याला येणार सगळ्याच, आणि त्याची तयारी करणं, त्याच्या संस्कृतीत आपण वाढतो ती आमची जबाबदारी, आणि ते आम्ही पार पाडतो. येणार तुफान लोक येणार, तुफान तक्तीनं पोट्टे येणार. मी पहिले दिवस सांगितलं असतं मांडणार आहे, मग लपायचं काय संबंध, त्याला काय लपायचं, कशामुळे लपवायचं, काय संबंध. फक्त खूप अनेक वर्षापासूनची इच्छा होती एक दसरा मेळावा होणं गरजेचं आहे, आणि ते घेतलं म्हणून दमनी घेत नाही की कधी येतोय कधी येतो. जसं सगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात तोच उत्साह भरलेला आहे की चला आता एक दिवस कामं नाही करायचे, कोणी शेतात येत नोकऱ्याला आहेत, कोणी कशाला आहेत कशाला, सगळे कामं सोडू, चला आपण दर्शन घेऊ, तिथं आशीर्वाद घेऊ, देवदेवतांच्या पाया पडू, कारण ते 3.5 मुहूर्तापैकी तो एक पवित्र पीठ येते, काय 3.5 शक्तिपीठांपैकी, त्यामुळं आपण सगळेजण एकत्र यायलो तेव्हा आनंद आहे, ते आनंद व्यक्त करतो आहेत आम्ही. तिसऱ्या आघाडीसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे, सोबतच तुम्ही निवडणुका लढवणार की नाही याबाबत अजूनही द्विधा मनस्थिती आहे, मात्र एकावर तुम्ही स्पष्ट आहे की पाडायचं आहे, तर याबाबत थोडं खुलून सांगा ना आम्हाला काय भूमिका आहे. नाही पाडायचं कुठे, आणखी पाडायचं नाही, नोभा करायचं नाही, दोन्ही नाही. आणखी बैठक होणार आहे, बरीचशी दिशा बैठकीतच ठरणार आहे, पण आता यांची आचारसंहिता कधी लागती, यांचं काय काय आम्हाला बघून देणार. आमचं ते आता शेवटी त्या प्रभावाकडे यांना जर आम्हाला न्यायचंच असेल तर त्याला नाही लागेल. पण मला एक आशा आहे, मी आज पहिल्यांदा हे शब्द बोलतो की फडणवीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत, अशी आम्हाला मराठ्यांना आशा आहे. ते मराठ्यांशी दगाफटका करणार नाहीत, मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करतील अशी आशा आहे आम्हाला. 100% फडणवीसाहेब सगळ्या मागण्यावरती अंमल करतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. असं त्याशिवाय आचारसंहिता लागणार नाही, त्याचं कारण असं मी लोकसभेच्या आधीही सांगितलं होतं, सरकार निवडणुका घेणार नाही. मी लोकसभेच्या आधी सांगितलं होतं घेणार नाही. जर त्यांनी घेतल्या मराठा आरक्षणाला डावलू तर त्यांना तोंड लपवायला जागा राहणार नाही, हे दोन्ही सांगितलं होतं. आयुष्यातला सगळ्यात मोठा त्यांना फटका असं हे मी त्यावेळेस सांगितलं होतं. त्यावेळेस त्यांनी गांभीर्याने घेतलं नसेल असं वाटतं, म्हणून जे व्हायचं ते झालेलं आहे. आता म्हणून आताही परत सांगितलं आपण त्यांना की निवडणुकीच्या आचारसंहिता लागायच्या अगोदर मराठ्यांच्या विषयाच्या अंमलबजावण्या फडणवीस साहेब करा, तुम्ही जर नाही केलं तुमच्या आयुष्यातली ही सगळ्यात मोठी चूक असणार आहे. आपण जेवढे काय गणितं जोडले मराठ्यांना बाजूला ठेवून निवडणुका लढवून जिंकायचे जे तुम्ही गणितं केले ते सगळेचे सगळे फेल केले. तुमच्या आयुष्यात राजकीय करिअरमध्ये तुम्हाला आल्याला हा सगळ्यात मोठा पश्चाताप असणार आहे, याला महापश्चाताप म्हणलं तरी चालेल आपण. त्यामुळं फडणवीस साहेब यावेळेस मागचा आधार घेऊन पुढं आचारसंहिता लागू देणार नाहीत, त्या पुढं ढकलतील. नसता आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करतील, 100% खात्री आहे, कारण आम्हाला त्या राजकारणात जायचं नाही. आणि हेच आव्हान मी भाजपमधल्या आमदारापासून ते गरीब मराठ्यांपर्यंत, भाजपमधले आमदार मंत्री खासदार मराठ्यांची आणि सामान्य मराठ्यांनाही आव्हान केलेलं आहे की तुम्ही नेत्यांना सांगा तुमच्या फडणवीस साहेबांना की ज्या मागण्या आहेत त्या मात्र द्या मराठ्यांच्या, उद्या माझ्यावरती कुणी नाराज व्हायचं नाही. उलट जातवान मराठ्यांनी जर फडणवीस साहेबांनी आचारसंहिता लागायच्या आत मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर त्यांच्या बाजूनं उभाच नाही राहायचं, स्वतःच्या लेकराच्या बाजूनं उभा राहायचं.
जातवान मराठ्यांनी हे काम करायचं आणि तुम्हाला तुमची जात आणि लेकरच मोठे करायचे तर भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांनी फडणवीस साहेबांना सांगायचं ते मागणीची अंमलबजावणी करा, बाकीचं मग आम्ही बघतो. हां, मग आम्ही राजकारण केलं आमच्या कानाला, पण नाही केलं तर माझा नाविलाज आहे. मी हे 3 दिवसापासून भाजपमधल्या मराठ्यांना सांगतो सगळ्याच की तुम्ही तुमच्या नेत्याला समजून सांगा, मला त्या राजकारणाकडे जायचं नाही, त्यांनी नाही दिलं तर माझा नाविलाज आहे. मग आता ते समजून सांगतील, आहे वेळ आणखीन 7-8-10 दिवस आहेत वाटतं आणखीन आचारसंहितेला. म्हणून एक अशी अशी आहे की भाजपमधला श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत सगळा मराठा फडणवीस साहेब सांगतील की मागण्याची अंमलबजावणी करा. म्हणून आम्हाला अशा आहे की फडणवीस साहेब आचारसंहिता लागायच्या मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करतील आणि जो देतो, जो समाजाचा फायदा करतो, समाज त्याला उघड्या डोळ्यानं बघत असतो. तिथं का डोळे झाकून समाज बघणारा आणि त्यातल्या त्यात मराठा तर अजिबात डोळे झाकून बघणारा नाही. मग तुमचे फायदे तुम्ही नाही केलं, माझा नाविलाज आहे फडणवीस साहेब. आणि माझी पुन्हा एकदा इच्छा आहे, मागं होती तशी, मराठ्यांच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय तुम्ही निवडणुका घेऊ नये. तुम्ही जर घेतल्या आणि माझ्या समाजाला जर आरक्षण दिलं नाही तर मला माझ्या समाजापेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या समाजाला त्याच्या लेकरापेक्षा मोठं कुणी नाही. त्याचं लेकराचं हित हेच समाजाचं हित आहे असा सगळ्या पक्षातला मराठा समजणारे. आणि जर तुम्ही आचारसंहिता लागायच्या आत फडणवीस साहेब मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी नाही केली, पुन्हा तोच शब्द वापरतो, माया नावाने बॉम्ब लावायचं नाही, ओरडायचंसुद्धा नाही. हे काय झालं? तुम्ही किती याद्या करा, किती गणितं बांधा, किती नादी लावा, याला तिकीट दिलं आहे आमदार आणि बाकीच्या माजी आमदार एवढ्यावेळेस निवडून आण रे तुला पुढं संधी देईन, किती नादी लावा तुम्ही. ते बी लोक माझ्याकडे आलेत फडणवीस साहेब, आता काय सांगावं मला, आता माया नाही राहत पोटात. तुम्ही ज्याला ज्याला म्हणले एवढ्यावेळेस याला तिकीट द्यायचं रे, तुम्ही 5-6 जण त्याला निवडून आणा तुला पुढं संधी देईन, ते म्हणतंय पुढं संधी देऊन म्हणून म्हणून 15 वर्षे गेले. मग अब मी खोटं नाही बोलत बा, ते तुम्हाला नाही म्हणणार, तिथं हो होच म्हणणार, ते असे जो बरा आणणार तिथं तुमच्यापाशी, पण ते इकडे येते आणि ते म्हणतात ते आता मला म्हणलेत बा, आता एक जीवानं राहायचं सगळ्यांनी, दगा फाटकं होऊन द्यायचा नाही, पण तुला आता पुढं संधी देऊ, असं 3 म्हणलेत म्हणे, संधी देऊ संधी देऊ. म्हणजे हे सुद्धा मी बघा, मी तुम्हाला उलट तुमचं हिताचं सांगतो असं समजा मला, एक तर असं मी म्हणायला नाही पाहिजे पण मी हिताचं सांगतो आहे म्हणून फडणवीस साहेब तुम्ही समजून घ्या. तुम्ही मराठी डावलूच नका, तुम्ही मराठी शहाणे व्हा आणि तुम्ही मराठी डावलूच नका, डावलूच नका, खरं सांगतो मी तुम्हाला डावलूच नका. त्या मराठ्याचं एकदाचं देऊन टाका काय ते आणि मराठी डावलू नका. हां, कधी शानके सात रस्त्यानं चाला, पण नाही दिलं ना साहेब आचारसंहितेच्या आत. तुम्ही किती गणितं मानले ना, तुम्हाला शब्द आहे माझा मागच्यावणी, नाही तुमचे गणितं बिघडिले ना, जर सगळा नाही सोपडा साफ केला ना तर मग नाव बदलून ठेवा. हो, तुमची भूमिका ठरत नाही पण लक्ष्मण हाके 100 मतदारसंघाची यादी तयार केली, एका आय टी कंपनीकडून सर्वे केले आणि तुमच्या तुम्हाला ज्यांनी मदत केली ते सगळे आम्ही पाडू असं. चला हो, चला बाजू, चला हवा येऊन द्या, चला दुसरं घ्या. चलो धन्यवाद. रोज भेटण्यासाठी काही जण आले होते तर ते म्हणतात की मनोज जरांगे आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील. भावना असते, भावना असते, प्रत्येकांची भावना असते. आंबेडकर राजरत्न आंबेडकर साहेब असतील, समाज जनता असं जनता आहे, मुस्लिम बी म्हणतो, मुस्लिम बांधव म्हणतो, 12 बलुतेदार बी म्हणतील, गोरगरीब ओबीसी बी म्हणतो, सगळेच म्हणतात, म्हणायचं नाही पण माझं क्लिअर आहे. जसं काय म्हणतो ना, पारदर्शक किंवा व्हिजन, माझं क्लिअर आहे. मी कधी स्वार्थ लपून ठेवत नाही, माझा एकच स्वार्थ आहे, माझा समाज मला मोठा करायचा, मी स्वार्थी नाही. म्हणून योग्य वेळ योग्य संधी असंही काळ वेळ आणि असं काय म्हणतात ना त्याला समीकरण योग मुहूर्ताचा सुद्धा योग हे कधीतरी अवकाशात घडून येतं की खूप दशकानंतर एखादा ग्रह एखाद्याला चिटकतो, तसं हे खूप दिवसानं योगायोग जुळून आलेला असा की मुस्लिम मराठे दलित गोरगरीब ओबीसी गोरगरिबाची लाट आलेली खूप याच्यानंतर. उग संधीचा फायदा घेतला पाहिजे, मराठी असो मुसलमान असो दलित असो बारीक बारीक ओबीसींचे असो, हे सगळ्यांनी
उगा संधीचा फायदा उचलला पाहिजे. आता खरंच तुम्ही दिमागबाज असाल ना तर अशी संधी आली देणारे बनान मोकळे व्हा. उगा अशी संधी आहे ना बोलायसारखं, आणि किती झटलात ना त्याच्यानंतर कवाच अशी लाट येणार नाही गरीबाची. किती उडे हान आणि किती आपटून घ्या म्हणा, मग ही संधी यांच्या मुंडक्यावर बसायची आणि गोरगरिबाला देणारं बनायची, सत्तेत जाण्याची संधी. ओ कसे आणायचं, इनके पिच्छे चालून इतके मागं चालून हे बंद करून टाका सगळं. आपने आपनेच पिच्छे आणि आपने आपनेच मागे चाल नाही का, आपण आपण करला फडाय देखे नाही का, हे होंगड वय का खेळ नकोच. हॅलो वंदेव जी वंदे बारे ना फोन जन दे. मराठ्याला माहिती मिले नमुने बाजे म्हणून. आता ते काय असतं, एक जत्रा असते बघा, आणि जत्रात काय असतं, फक्त छत्री रंगिलेली असते असं असतं. देखिओ माल फसव धंदामध्ये त्याला आमच्या खेड्यापाड्यात चालू असतं ते, त्याच्यामुळे मराठ्याला पक्क माहिती मी नमुना काय. मी फक्त आणि फक्त मराठ्यांच्या हिताचंच काम करणार, कोण येतोय जातोय हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. पण आलेला माणूस मला वापस पाठवता येत नाही, त्यांचा सन्मान करणं एक समाजाचा लेकरू म्हणून आणि प्रामाणिकपणे काम करतो मी एवढ्या मोठ्या प्रवाहात, मला सगळ्यांना भेटावं लागतं. कारण मी आता ते जर आमचा द्वेष करत नाही तर आम्ही त्यांचा का करावं, त्यांनी द्वेष केल्यावर बघू आपला असं दोर. येत आहेत भेटायला, विचारपूस करतायत तब्येत कशी आहे काय, भेटून जातात. आता विचारायला बी यायचं नाही म्हणल्यावर तर अवघड होईल. नाही नाही हळूच काय हळूला चाल, तुम्ही चिटकूनच असतात. वर्षभरात ते कधीही तुमच्याकडे आले नाही निवडणुकीच्या तोंडावर. अरे पण आता तर विचारलंय त्यांनी तब्येत कशी आहे, पुढचा विषय काढा, पुढच्या विषय टायमाला पुढचा विषय काढत मी असं आहे ना. ते विषय जसं असेल तसं असतं आपलं धोरण. पण आता हे बघा, एक समाजाचे घटक म्हणून येत आहेत, विचारतायत, बोलतायत, एकमेकाचं विचारपूस करतायत, आम्ही त्यांची त्यांनी आमची काय, ही रूल आहे, पहिल्यापासूनचा रूल आहे. त्यामुळे हे असण्याचं याच्यात काही कारणच नाही. फक्त एक माझा एक विनंतीपूर्वक सगळ्यांना सल्ला आहे की सगळ्यांनी दसरा मेळाव्यासाठी ताकदीनं या. पाऊस असो, ऊन असो, वादळ असो, वारा असो, नाही तर मुसळधार असो, दसरा मेळावा होणार आणि ताकदीनं होणार. आपण सगळ्यांनी या, सगळ्या परंपरेचा आहे तो, जाती धर्माचा आहे, सगळ्यांनी या. छत्री पण सोबत असून द्या, जी जी वस्तू लागेल ती ती सगळ्या बांधवांनी घेऊन या. पण एक दिवस सगळ्यांनी एकजूट दाखवा, योग्य वेळ आहे, योग्य संधी आहे. अशी संधी आणि अशी वेळ येणारच नाही, योग्य वेळेवर हातोडा बसणार आहे. फिरलं पाहिजे सगळं, बंगा बंगाच फिरलं पाहिजे असं. हां, एवढे बाहेर पडा, वरचं वरचं सगळं बंग 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 फिरलं पाहिजे. आता ते कमून तसं ते कुणाच्या सोबत राहणार पण नाही, ते राहण्यात नका करू. आपल्याला काय करायचं त्यांचं समजा, काय ना काय आपल्याला काय, कुणी निस्पुरी राहा, कुणी लग्न करा, आपल्याला काय करायचं. एकटे एकटे राहायचं, सवर असते काही काही, दोघं दोघं राहा, ती गती करा, आपल्याला काय घेणं नाही. तुम्ही पाच पाच जणात जरी एका राहिलात एकामेका तरी आम्हाला काय बाबा, दुखत नाही ना काही काही. आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला निस्पुरी राहा किंवा राहू नका किंवा लग्न करा नका, ज्याचा त्याचा इश्यू असतो त्यांना एकटं राहा वाटत असतं तर एकटं राहा. लय मोठ्यांचं राहायचं लय मोठ्या घोळक्यात राहा, आपल्याला त्याशी देणं घेणं नाही. पण एक हे असं लोकं म्हणतात ते ऐकू नेहमी, आणि मलाही बी चांगलं माहिती त्यात थोडं हरियाणा तात लक्षातच येईल. पण तरीही सांगतो, जिथं जिथं खूप अशा काही गोष्टी होतील म्हणजे पिछाहाट ज्या ज्या वेळेस होईल त्यांची, त्या त्यावेळेस मोदी साहेब आणि अमित शाह साहेब घुसतात. ही एक त्यांचा पायंडा आहे, ही एक त्यांचा पायंडा आहे की ते घुसतात. पण महाराष्ट्रात तुम्हाला दाखवून देऊ, परतीच्याच पायानं जायला हवी.
ते बाकीकडे तुम्ही काय केलं, काय डाव टाकले, तुम्ही तिथं जिथं गेला तिथं तिथं तुम्ही बरोबरच गेम केला दोघांनी, असं जे ऐकूयात बातम्या आहेत असू शकतात, महाराष्ट्रात नाही. जर आरक्षण नाही दिलं तर परतीच्याच पायाने वापस लावणार. हां, त्यावेळेस तेच पंतप्रधान साहेब होते, आता तुम्ही पण येत, अमित शहा साहेब आणि दोघं जण आहेत यावेळेस, असू द्या. गणित बिघडीत परतीच्याच पायाने वापस लावी. हो, मराठ्यांच्या जर आचारसंहितेच्या आत मागण्याची अंमलबजावणी नाही केली, देशाला दाखवून देणार आम्ही मग की हे जरी गेले तरी जनता गणित बिघडू शकते. नसतं अशी मन झालेली तुम्ही गेलात की ते बरोबर काही ना काहीतरी करतात, की देशाला मनच मोडून टाकविल मी की हे गेल्यावर उलट जास्त पडत आहेत. नाही नाही दाखविले ना, नाव बदलावून ठेवी. हो, नसतं आपलं आरक्षण देऊन टाका बाबा. फडणवीस साहेब, दरेकर साहेब सांगतो, ते लाड साहेब येते एक दुसरे, साहेबाला सांगा आम्हाला राजकारणात नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं, आमचा उद्देश आहे मराठ्यांसाठी काम करणे, मराठ्यांना आरक्षण मिळून दिले तेवढं द्या. साहेबांना तुम्ही समजून सांगा, फडणवीस साहेबाला तेवढ्या मात्र अंमलबजावणी करा. तुम्ही जेवढ्या मागण्या आहेत तेवढ्याचे आमचे लखलाभ राजकारण तुम्हाला, आम्ही खुशाल निवांत राहतो, तुम्ही तुमचा निवांत राहा. नाही दिलं तर एक शब्दसुद्धा थोबाडतून काढायचा नाही. हां, त्याच्यानंतर मी ऐकूनही घेत नसतो आणि बोंबलायचं बी नाही मी माझ्या नावानं, आणि भाजपात मराठी राहत नसतात. मग म्हणून दरेकर साहेबाचं दोनदा नाव घेतलं मी पुन्हा, की तुम्ही त्यांना समजून सांगा आणि मजात तुमचं तुम्ही राजकारण करा, आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.